हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल। पहिल्या भागामध्ये आपण दोन राउंड होईपर्यंत विणलो होतो, या भागामध्ये आपण इथपर्यंत विणणार आहोत। तिसऱ्या पार्टमध्ये आपण याला फिनिशिंग देऊन घेऊयात। सिंपल नाही द्यायची, वेगळ्या पद्धतीने द्यायची आहे, त्यासाठी तिसरा भाग आल्यानंतरच तुम्हाला समजेल डॉलला फिनिशिंग कशी द्यायची ते। चला तर मग या दुसऱ्या भागाला सुरुवात करूयात। सुरुवातीला आपण एक एक डबल क्रोशा विणला होता, त्यानंतर दुसऱ्या राऊंडमध्ये आपण एका डबल क्रोशावरती दोन डबल क्रोशा विणले होते। आता आपल्याला विणायचं आहे तिथून पुढे। इथपर्यंत आपण पहिल्या भागामध्ये विणलेला आहे, फक्त बदल एकच आहे की दुसऱ्या राऊंडला, दुसऱ्या लाईनला आपल्याला फक्त एका डबल क्रोशावरती दोन डबल क्रोशे विणायचे आहेत। इथून पुढे एका डबल क्रोशावरती एकच डबल क्रोशा असे आपल्याला शेवटीपर्यंत विणायचं आहे। अगदी डीपमध्ये आपण ही जी रिंग आहे ती कशी बसवायची ते मी दाखवत आहे, सो ते पाहून घ्या। सुरुवातीला डॉलमध्ये रिंग टाकायची आणि ज्यावेळेस आपण डबल क्रोशे विणायला सुरुवात करतो, हे पाह्या लूपमधून हे अशा पद्धतीने हे विणून घ्यायचं। याच पद्धतीने सर्व रिंग जे आहे ते आपल्याला हाईड करायचे आहे। आपण याआधी रिंग कशी तोडायची हे दोन तीन व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे। इथे तुम्ही टोपलीही यूज करू शकतात, पण टोपली यूज केल्याने डॉलचा जो घेर आहे तो खूप मोठा होतो आणि इथे आपल्याला विणायची आहे परी डॉल, त्यासाठी मी रिंगच अटॅच करायची। रिंग अटॅच केल्याने डॉलचा जो आकार आहे तो सुंदर दिसतो आणि टोपली अटॅच, रिंग अटॅच करूनही तुम्ही टोपली अटॅच म्हणजे टोपलीवरती ती ठेवू शकतात, पण रिंग अटॅच केल्यानंतर डॉलला एक ॲट्रॅक्टिव्ह असा लुक येतो, अगदी सुंदर असा लुक येतो, त्यामुळे मी इथे रिंग अटॅच करत आहे। तुम्ही जरूर रिंग अटॅच करा, त्यामुळे डॉलचा जो ड्रेस आहे तो सुंदर असा विणला जाईल। फुगीर असा ड्रेस विणला जातो रिंग अटॅच केल्यानंतर। हे पहा मी कसं विणत आहे, अगदी शेवटीपर्यंत मी हा राऊंड कसा विणायचा आहे ते मी अगदी कुठेही व्हिडिओ स्किप न करता दाखवलेला आहे। सुईवरती धागा घ्यायचं, हे पहा हे अशा पद्धतीने विणून घ्यायचं आणि इथून पुढे सर्व जी डॉल आहे ती एका डबल क्रोशावरती एकच डबल क्रोशा असं विणायचं आहे। टोटल 8 राऊंड मी विणलेले आहेत, पहिल्या राऊंडपासून शेवटीच्या राऊंडपर्यंत टोटल 8 विणलेले आहेत। डॉलचा आकार आहे मीडियम, तुमची डॉल छोटी असेल तर तिची फक्त 2 राऊंड शिल्लक ठेवायचे, पायापासून मोजून घ्यायचं, 2 सेंटीमीटर अशी सोडायची जर तुम्हाला समजत नसेल तर। कारण तिथे आपल्याला फिनिशिंग द्यायची आहे, फ्लॉवरची डिझाईन बनवायची आहे। त्यामुळे मी 2 लाईन डॉलच्या पायापासून वरती कमी विणायच्या, किंवा एकही कमी विणली तरी चालेल। आपल्याला परी डॉलसाठी एक सुंदर अशी मस्त अशी फिनिशिंग द्यायची आहे। वाटली पाहिजे की परी डॉलच आहे। सो इथून पुढे मी 8 राऊंड विणलेले आहेत, तुम्ही तुमच्या डॉलच्या हाईटनुसार कमी जास्त राऊंड विणू शकतात। इथून पुढे फक्त एका डबल क्रोशावरती एकच डबल क्रोशा असे टोटल मी 8 राऊंड विणलेले आहेत, वेगळं असं काही केलेलं नाही आहे। सो त्या पद्धतीने विणून घ्या।
अशा पद्धति ने मैं इधे 8 राउंड विणलेले आहेत। पायाच्या साइडला बघा, 2 सेंटीमीटरचं अंतर आहे ते मी शिल्लक ठेवलेलं आहे। दुसऱ्या पार्टमध्ये आपल्याला, तिसऱ्या पार्टमध्ये आपल्याला पाहायचं आहे हातामध्ये जी मॅजिक रिंग असतं, जादूची छडी, ते नंतर पाठीमागे पंख, नंतर डोक्याची कॅप, अशा पद्धतीने आपल्याला विणायचं आहे तिसऱ्या पार्टमध्ये। इथे फक्त मी 8 राउंड विणलेले आहेत आणि हे पहा, जसं डॉल केक असतो तसं सेम 5 साइजची रिंग मी इथे विणलेली आहे वरती। आणि खालती जी टोपली मी टाकून पाहिलेली आहे, तर हे पहा, टोपली टाकल्यानंतर जो डॉल केक असतो त्याचा आकार कसा असतो, निमुळता वरती छोटा आणि खालती जो असतो तो मोठा मोठा, सेम त्या पद्धतीने ही डॉल तयार झालेली आहे। अगदी सुंदर असा आकार आलेला आहे। सो याच पद्धतीने विना, वेगळं असं काही विणू नका, खूप छान अशी ही डॉल विणली जाते। व्हिडिओ आवडला असेल तर 1 लाईक जरूर करा। चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा। तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, ऑलवर क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर अपलोड होणाऱ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पोहोचेल। जर विणकामध्ये इंटरेस्ट असेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओंसोबत, तोपर्यंत धन्यवाद। व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्यासाठी थँक्स। बाय बाय, टेक केअर।